Uh, we are going to learn lesson number two, number work. Uh, in last period, we learn number reading up to lakh place and ten lakh place. Uh, in that uh, practice set, we learn um, place value in uh, digit. At the now we learn place value of the underline digit only underline digit. <coughs> बघा क्वेश्चन आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन प्रमाणे आपल्याला अंडरलाईन केलेल्या नंबरची प्लेस व्हॅल्यू ओळखायची आहे त्यासाठी आपण पहिले काय करायचं त्याला वरती युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक अशा प्रकारे करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कळते की आपला अंडरलाईन डिजिट कोणत्या प्लेसला आहे तर बघा आता सेवनला जर पाहिलं तर आपल्याला कशाला आहे टेन लॅक प्लेसमध्ये टेन सेवन टेन सेवन्टी होतात मीन्स किती होतील मग सेवन्टी लॅक मग सेवन इज इन द टेन लॅक प्लेस देअर दे आर फोर प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इज इक्वल टू सेवन्टी लॅक इज इक्वल टू सेवन्टी लॅक आता काउंट करून घ्या बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक मीन्स आपल्याला किती प्लेसचे झिरो लावायचे आहे युनिट टेन्स 10, हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड अँड लॅक लॅक प्लेसपर्यंतचे आपल्याला झिरो लावायचे किती होतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स झिरो इथे आपल्याला लावायचे बरोबर आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू बघा या ठिकाणी आपल्याला फोरची प्लेस व्हॅल्यू ओळखायची आहे प्ले फोरची प्लेस व्हॅल्यू बघायची आहे बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक आता फोर हे किती प्लेसवर आहे लॅक प्लेसवर मग लिहायचं फोर इज इन द लॅक प्लेस, प्लेस पहा दे फोर द प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर फोर इज इक्वल टू 4 ,00 ,00, फोर लॅक पहा प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर इज इक्वल टू फोर लॅक बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड अँड लॅक अशा प्रकारे आपल्याला ही प्लेस व्हॅल्यू फाईन करायची आहे तर यानंतर तुम्हाला थ्री नंबर फोर नंबर फाईव्ह नंबर हे होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचे आहे ओके क्वेश्चन नंबर राईट द फॉलोईंग नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म आता आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे क्वेश्चनचा तर बघा यामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक नंबरची प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू शोधायची आहे प्रत्येक डिजिटची या ठिकाणी दिलेलं आहे बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक अशा प्रकारे हा नंबर आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात पहिले फाईव्हची प्लेस व्हॅल्यू नंतर सिक्सची नंतर फोरची नंतर थ्रीची प्ल नंतर ची नंतर वनची आणि टेनची अशी प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू फाईन करायची आहे बघा फाईव्ह टेन लॅक प्लेसवर आहे मीन्स आपण फिफ्टी लॅक लिहिले देन सिक्स हे सिक्स लॅक प्लेसवर आहे तर सिक्स लॅक्स लिहिले बरोबर आहे त्यानंतर फोर हे थ टेन थाउजंड था, प्लेसवर आहे तेव्हा फोर्टी थाउजंड लिहिले आपण थ्री हे थाउजंड प्लेसवर आहे म्हणून आपण थ्री थाउजंड लिहिले देन टू हे हंड्रेड प्लेसवर आहे म्हणून आपण टू हंड्रेड लिहिले आणि वन हे टेन प्लेसवर आहे म्हणून टेन लिहिले हे ओनली युनिट आता एक्सपांडेड फॉर्म म्हणजे या सर्वांची आपल्याला काय लिहायची असते सम लिहायची आहे या सर्व नंबरची प्लेस व्हॅल्यूची सम लिहायची आहे तर बघा याप्रमाणे आपण याची प्लस करायची तर बघा या ठिकाणी आपण प्लस लिहिलेला आहे बरोबर आहे बघा एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन नंबर बघा एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर बघा फिफ्टी लॅक प्लस सिक्स लॅक प्लस फोर्टी थाउजंड प्लस थ्री थाउजंड प्लस टू हंड्रेड प्लस टेन प्लस फाईव्ह अशा प्रकारे हा नंबर आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिला यानंतर यामध्ये टू नंबर थ्री नंबर फोर नंबर फाईव्ह नंबर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचा आहे आणि सिम्पली जर पाहिलं तर आपण जर काहीच नाही समजलं तर काय लिहायचं फाईव्ह लिहायचं समोर जितके डिजिट दिलेले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अशा प्रकारचे त्याला झिरो लावायचे देन सिक्स लिहायचे सिक्सच्या नंतर जितके डिजिट आहे वन टू थ्री फोर फाईव्ह त्याप्रमाणे झिरो लावायचे अशा प्रकारचे आपण प्रत्येक नंबरला त्या समोरच्या डिजिट एवढे झिरो लावायचे आणि त्याची सम लिहायची अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन नंबर टू थ्री फोर अँड फायू यामध्ये सॉल्व करायचं आहे ओके देन क्वेश्चन नंबर आपण पाहू बघा आता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय म्हंटलेला राईट द प्लेस नेम प्लेस नेम अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच ऑफ डिजिट इन द फॉलोइंग फॉलोइंग नंबरमध्ये बघा आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे थर्टी फायव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अँड फाईव्ह यामध्ये सुद्धा आपण युनिट टेन्स हंड्रेड लिहून घ्यायचं युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड तर बघा सर्वात पहिले आपण थ्री थ्रीची प्लेस व्हॅल्यू बघू थ्री किती प्लेसवर आहे टेन थाउजंड प्लेसवर आहे म्हणून मग आपण हे थर्टी थाउजंड लिहिले पण कोणत्या प्लेसवर आहे टेन थाउजंडवर म्हणून आपण इथे टेन थाउजंड त्याचं प्लेस नेम लिहिलं नंतर फायू फायू फाय। हे किती थाउजंड प्लेसवर आहे म्हणून त्याचं प्लेस नेम काय आहे थाउजंड या ठिकाणी आपण प्लेस व्हॅल्यू त्याची फाईव्ह थाउजंड लिहिली देन सेवन सेवन हे हंड्रेड प्लेसवर आहे म्हणून आपण सेवन हे सेव्हन हंड्रेड लिहिले त्यानंतर टेन प्लेसमध्ये झिरो आहे म्हणून मग आपण टेन प्लेसला झिरो लिहिलं <coughs> त्यानंतर फाईव्ह हे युनिट्स आहे तर फाईव्ह ची युनिट नेम लिहिला आपण आणि फाईव्ह हा आपण त्याचा नंबर लिहिलेला आहे नाव आता सेकंड नंबर बघा या ठिकाणी लॅक प्लेसमध्ये नंबर आहे आपल्याला युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड अँड लॅक तर बघा सेव्हन लॅक एटी टू थाउजंड एट हंड्रेड अँड नाइन्टी नाईन यामध्ये सुद्धा आपल्याला याप्रमाणे प्लेस व्हॅल्यू लिहायची आणि याप्रमाणे प्लेस नेम लिहायचा आहे तर बघा सेव्हन हे किती प्लेसवर आहे लॅक प्लेसवर आहे मीन्स सेव्हन हे लॅ सेव्हनचं नेम काय आहे प्लेस नेम काय आहे लॅक त्यानंतर सेवन लॅक आपण त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिली त्यानंतर एट एट हे टेन थाउजंड प्लेसवर आहे म्हणून मग आपण एटी थाउजंड त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिली आणि टेन थाउजंड त्याचं प्लेस नेम लिहिलं त्यानंतर टू टू हे थाउजंड प्लेसला आहे तर थाउजंड प्लेस त्याचं नेम लिहिलं आणि टू थाउजंड हे त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिली त्यानंतर एट एट हे हंड्रेड प्लेसवर आहे म्हणून मग आपण एट हंड्रेड लिहिलं आणि या ठिकाणी हंड्रेड त्याचं प्लेस नेम लिहिलं त्यानंतर नाईन नाईन हे टेन प्लेसवर आहे बघा इथे त्यानंतर मग नाईनची प्लेस व्हॅल्यू किती आली टे आणि प्लेस नेम आलं टेन त्यानंतर नाईन नाईन हे युनिट प्लेसवर आहे म्हणून नाईन जशीच्या तसेच लिहिले पण त्याचं प्लेस नेम आपल्याला नाईन लिहायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा क्वेश्चन थ्री नंबर होमवर्कमध्ये सॉल्व करायचा आहे दिलेला ओके स्टुडंट अंडरस्टँड यू